सगळ्यांना माझा नमस्कार। अनेक विद्यार्थी जे प्रोफेशनल कॉलेजेसला ऍडमिशन घेतात अशा अनेक विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स कोणते सबमिट करायचे किंवा कॅप राउंड जो आहे तो कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होतो या संदर्भातल्या अनेक शंका असतात। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणते इसेन्शियल डॉक्युमेंट्स आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे किंवा कोणते ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपण रजिस्ट्रेशन करताना ठेवणे आवश्यक आहे या संदर्भातली माहिती तसेच कॅप राउंडच्या संदर्भातली माहिती आज आपण पाहणार आहोत। जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी अजूनही चॅनल माझं सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती की माझं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि पाहूया की राउंडच्या संदर्भात कोणती माहिती आहे किंवा कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत ते। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्या मार्फत बीएड जनरल आणि स्पेशल एज्युकेशन सेंट्रलाइज ऍडमिशन शेड्यूल जे जाहीर करण्यात आलेलं आहे अकॅडमिक इयर 2020 आणि 21 साठी, तर त्याची माहिती काय आहे ते आपण थोडक्यात पाहूया। या ठिकाणी एक शेड्यूलचं माहितीपत्रक दिलेलं आहे ऍडमिशनचं आणि ते तुम्ही पाहू शकता। यामध्ये कॉलेज रजिस्ट्रेशन रिझल्टच्या संदर्भात माहिती आहे आणि रिझल्टनंतर क्रमांक 3 आणि 4 याच्यामध्ये जे डिक्लेरेशन्स ऑफ रिझल्ट म्हटलेलं आहे त्यामध्ये 4 डिसेंबर 2020 डिक्लेअर झालेला आहे रिझल्ट आणि सीईटी स्कोर जो आहे तोही आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन काढायचा आहे आणि त्यानंतर बीएड जनरल स्पेशल आणि रजिस्ट्रेशनच्या कॅपच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे जी 11 डिसेंबर 2020 ते 18 डिसेंबर 2020 पर्यंत राहणार आहे आणि हे रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं की ऑनलाईन करायचं आहे। हा फर्स्ट राऊंड आहे आणि फर्स्ट राऊंड नंतरची जी प्रोसिजर आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे ते तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन ती पाहू शकतात। सगळ्यात महत्त्वाचं की जो कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये ही कॅपची प्रोसिजर जी आहे ती पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर ही प्रोसिजर पुढे चालणार आहे आणि जशी जशी पुढे जाईल त्यानंतर सेकंड राऊंड या ठिकाणी लागणार आहे। परंतु सेकंड राऊंडच्या अगोदर जी काही अगोदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे जो कालावधी दिलेला आहे तो कालावधी आपल्याला या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच कालावधीच्या अनुषंगाने आपल्याला सर्व प्रोसेस जी आहे ती त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे। सीईटी सेलने रिझल्ट जाहीर केल्यानंतर प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार आपले स्वतःचे स्कोअर कार्डची प्रिंट तुम्हाला घ्यावी लागणार आहे। सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेससाठी अगोदर विद्यार्थी जे आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे। जे विद्यार्थी प्रवेश रजिस्ट्रेशन करतील त्यांचेच नाव ऍडमिशन मेरिट लिस्ट जे आहे त्याच्यामध्ये येऊ शकते ही महत्त्वपूर्ण सूचना लक्षात ठेवणे आवश्यक आहे। दिलेल्या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष जाल तेव्हा तुम्हाला या पद्धतीची जी वेबसाईट आहे beed.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला माहिती घेणं आवश्यक आहे। या वेबसाईटच्या माध्यमातून जे कॅप ऍडमिशन शेड्यूल्स दिलेलं आहे तर त्या शेड्यूलचा सर्व विचार करून तुम्हाला डॉक्युमेंट्स तयार ठेवावी लागणार आहे। तर कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे त्याचाही विचार या ठिकाणी आपण करणार आहोत। सगळ्यात आवश्यक असणारे जी डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये ट्रान्सफर सर्टिफिकेट्स, मार्कशीट, त्यामध्ये 10वी 12वी फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर याचेही तुम्हाला डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागणार आहे, मार्क मेमो। त्यानंतर तुम्ही जे स्कोअर कार्ड काढणार आहे सीईटीचं तर तो स्कोअर कार्डसुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे आणि जे विद्यार्थी कास्टमध्ये असतील किंवा ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट्स आहे तर अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा आपले स्वतःचे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। त्यानंतर त्याच्या अनुषंगाने येणारे जे काही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल जर ते लागू होत असेल तर त्याचीही एक प्रत जी आहे ती तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे। त्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स आहे आणि त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेटसुद्धा आहे। यासोबत काही विद्यार्थी हँडिकॅप असतात तर त्यांना जे ॲप्लिकेबल असतील असे विद्यार्थी तर अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आपले डॉक्युमेंट जे आहे त्या संदर्भातले जवळ ठेवणं आवश्यक आहे। काही विद्यार्थी युनिव्हर्सिटी बदलून आलेले असतात तर अशा विद्यार्थ्यांनासुद्धा मायग्रेशन सर्टिफिकेटची आवश्यकता असणार आहे तर त्यांनी तीही त्या ठिकाणी तयारी करणं आवश्यक आहे। तसेच काही विद्यार्थी जे आहेत ते NRI असतात, इतर फॉरेन किंवा इतर देशातील विद्यार्थी असतात तर अशा विद्यार्थ्यांसाठीसुद्धा काही ऑथेंटिक डॉक्युमेंट जे आहे ब्राउशरमध्ये दाखवलेले आहे तर त्या ब्राउशरचा आधार त्या ठिकाणी घ्यावे लागणार आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्याला जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ते ॲडमिशनच्या वेळेस आपल्याला ठेवे लागणार आहे। प्रत्यक्ष जेव्हा आपण अपलोड करणार आहोत डॉक्युमेंट ऑनलाईनच्या माध्यमातून कॅपसाठी, जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत तेव्हा ह्या खाली दिलेल्या सर्व डॉक्युमेंटची एक स्कॅन कॉपी आपल्याकडे असणं आवश्यक आहे। त्यामध्ये फर्स्ट इयर म्हणजे FY, SY आणि TYचे डिग्री मार्क्स किंवा मार्क मेमो जो आहे तोही या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे। डिग्री ग्रेड टू मार्क मेमो किंवा कॉन्व्हिकेशन सर्टिफिकेट जे आहे तेही ठेवणं आवश्यक आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मार्क मेमो तेही ठेवणं आवश्यक आहे, त्यामध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयर जर ॲप्लिकेबल असेल तर। त्यानंतर सीईटी स्कोअर कार्ड,
हॉल तिकीट ऑफ सीईटी असणं आवश्यक आहे. सीईटी ऍप्लिकेशन जो आपण भरलेला असेल तोही त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तसेच डोमेसाईल सर्टिफिकेट्स किंवा बर्थ सर्टिफिकेट्स जे मेन्शन केलेलं आहे, ज्यामध्ये आपण ज्या ठिकाणी आपला बर्थ प्लेस जे आहे मेन्शन केलेला आहे, अशा डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आवश्यक आहे. किंवा सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी आहे जे शाळेची लिव्हिंग सर्टिफिकेटची, तर तीही त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे ज्यामध्ये बर्थ प्लेस मेन्शन केलेला आहे. त्यासोबतच कास्ट सर्टिफिकेट, कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे तेही या ठिकाणी असणं आवश्यक आहे. काही गोष्टींकडे मुद्दाम आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे, ते म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ती व्हॅलिडिटी त्याची रनिंगमध्ये असली पाहिजे, चालू व्हॅलिडिटी त्यामध्ये असली पाहिजे. जर व्हॅलिडिटी जर झालेलं असेल एखादं प्रमाणपत्र तर त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार नाही. त्यानंतर सिग्नेचरचं आपलं स्वतःचं एक सॅम्पल असणं आवश्यक आहे, पासपोर्ट साईज फोटो असणं आवश्यक आहे. जर तुम्ही इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये असाल तर त्या संदर्भातला जो काही प्रोफार्मा असेल किंवा जे सर्टिफिकेट असेल तेही तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. याशिवाय डिफेन्स सर्व्हिस सर्टिफिकेट्स जे वेगवेगळे प्रोफार्मा दिलेले आहे ब्रॉशरमध्ये तेही या ठिकाणी आवश्यक आहे. काही डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे आहे तेही तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे. शिवाय गल्फ कंट्रीजमध्ये जे कॅन्डिडेट्स असतात किंवा ज्यांचे पॅरेंट्स असतात तर जे ब्राउशरमध्ये प्रोफार्मा दिलेला आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी भरणं आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी जे आहे ते मायनॉरिटी या कॅटेगरीशी संबंधित असतात, तर अशांना सुद्धा जो प्रोफार्मा जो आहे तर तो प्रोफार्मा भरून या ठिकाणी द्यावा लागणार आहे. ही सर्व माहिती भरण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी वेबसाईट दिलेली आहे beed.mahapravesh.com संदर्भातली, तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ब्राउशरचं वाचन जे आहे ते वाचन पूर्ण करावं लागणार आहे. कारण ब्राउशर जर वाचलं तर तुम्हाला पुढची प्रोसिजर जी आहे ती सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी कळू शकते. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती जी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण होती. आपण नक्कीच ॲडमिशनच्या वेळेस ज्यावेळेस आपण कॅप राऊंडच्या संदर्भातले जेव्हा स्टुडंट रजिस्ट्रेशन आपण करणार आहोत त्यावेळेस ही नक्कीच डॉक्युमेंटची माहिती जी आहे तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि याच माहितीच्या आधाराने जर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसला सामोरं गेले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. चला तर मला रजा द्या पुन्हा एक नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी अजूनही चॅनल माझं सबस्क्राईब केलेलं नाही, लाईक केलेलं नाही किंवा शेअर केलेलं नाही त्यांना विनंती आहे की माझं चॅनल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.